हाँ आहे न्यूरो सर्जरी सेट, न्यूरो जनरल सेट आहे, न्यूरो जनरल सेट यामध्ये ह्या इंस्ट्रूमेंट सर्व न्यूरोसाठी यूज होतात, न्यूरो केससाठी। न्यूरो सर्जनचे हे फेवरेट इंस्ट्रूमेंट आहेत, म्हणजे तुम्हाला सांगतो। ओके, नॉर्मली बीपी अंडर नंबर 3, 4 आणि 7 हे तर रेग्युलर असतातच आहे। ओके, त्याच्यानंतर डिसेक्टिंग आहे प्लेन 8 इंच, त्याच्यामध्ये एक फाईन आहे तो वॉक फोर्सेप म्हणून आपण देतो 2 mm सेरेटेड। त्याच्यानंतर ऍडसन सेरेटेड आहे, ऍडसन प्लेन आहे, ऍडसन टूथ पण येतो पण ऍडसन टूथ आपण खाली घेतलेला आहे। ओके, तिकडे त्याच्यानंतर 6 इंचाचा टूथ आहे रेग्युलर मोठे आणि 8 इंच टूथ। त्याच्यानंतर बायोनेट शेप फोर्सेप्स आहे हे, याला रिंग फोर्सेप म्हणून पण म्हणतो आपण। ओके, त्याच्यानंतर परत रेग्युलर बायोनेट डिसेक्टिंग हा असा असतो जो जाड असतो थोडासा। त्याच्यानंतर ट्यूमर आहेत, ट्यूमरचे 2-2 पीस आहे, ट्यूमर होल्डिंग फोर्सेस, ट्यूमर होल्डिंग फोर्सेस। त्याच्यानंतर 5 इंच आणि 6 इंचाचे टॉवल क्लिप आहे। त्याच्यानंतर मेओ सीझर हे तुम्हाला सरांनी टंक्शन कन्वर्ट सांगितलं, देतो मी ऍडजस्ट करून बघूया कसं होतंय ते, म्हणजे ते रेट्स पण चेंज होतील त्याचे। मायो आणि मेजर हे मेओ झाले, मेओ आणि मेड्स मध्ये काय फरक आहे? मायो सीझर हे थ्रेड कटिंग असते आणि मेडझियम सीझर हे टिश्यू कटिंग बोलतो आपण। ओके ओके, त्याच्यानंतर मेडझियम सीझर झाल्यानंतर निडल ऑर्डर आहेत, हे सगळे हार्ड टिपचे आहेत जेणेकरून फाईन सर्जरी फाईन निडल पकडण्यासाठी देते। ओके, परत मॉस्किटो 5 इंच कवड आहे, ते रेग्युलर आहेत जनरली। त्याच्यानंतर आहेत क्राय लॅटरी आहेत स्ट्रेटवाले, 9 इंच कवड अठरा पण आहेत 2 पीस। क्राय लॅटरी स्ट्रेट मध्ये जास्त लागतात, 24 पीस आहे ते, 6 इंच आहे ना, 6 इंच। त्याच्यानंतर डँडी लॅटरीज येतात, नॉर्मली रेग्युलर लागतातच आणि एका केस 24 लागतात ना, 24 लागतात। तुम्ही स्ट्रेट लॅटरी पण 24 दिलेत? दिलेत, हा त्या सुद्धा लागतात बरोबर। त्याच्यानंतर इथे मॉस्किटो स्पंज होल्डिंग आहे, हा हे स्पंज होल्डर फोर्सेप 10 इंच, हा 10 इंच रेग्युलर साईज आहे। ओके, त्याच्यानंतर ऍलिस फोर्सेप 6 इंच, हा। त्याच्यानंतर कॅटपो प्रोटेक्टर आहे, हा हे कॅटपो नॉर्मली हे यूज होत, नॉर्मली। नंतर 4x4 मोलिसन डिटेक्टर, ट्रॅव्हल्स डिटेक्टर आणि 2x2 हे म्हणजे 5 इंच 6 इंच आणि 8 इंच। तुम्ही याची नाव वेगळं घेतली, हा कोणता पहिला मॉलिसन डिटेक्टर, मॉलिसन आणि मेस्टर पण म्हणू शकतो आपण त्याला, मेस्टर आम्ही मॉस्टर म्हणतो, तुम्ही मॉलिसन म्हणता आणि कॅटलॉगली पण मॉलिसन नाव आहे, मॉलिसन नाव आहे। ओके, आणि याचा ट्रॅव्हल्स डिटेक्टर आहे, ट्रॅव्हल्स कशामुळं नाही, ट्रॅव्हल्स कशामुळे असं नाही पण त्याचं कॅटलॉगली नाव आहे ते। ओके ओके, त्याच्यामुळे आम्ही पण ट्रॅव्हल्सच म्हणतो, डॉक्टर लोक 4x4 8 इंचेस द्या म्हणून सांगतात। त्याच्यानंतर हा 2x2 मॉलिसन डिटेक्टर, याला पण मॉलिसन पण म्हणतात, म्हणतात। त्याच्यानंतर फ्रेझर सेक्शन कॅनोला डिस्फोर्सेप्स आहेत, 2 पीस 2 आहेत, एक कवर आणि एक स्ट्रेच पाहिजे होता, स्ट्रेट अप डाऊन पाहिजे होता, अप आणि अप डाऊन, 2-3 पीस लागतात त्याच्यामध्ये कंटिन्यू। तुम्हाला ना कीहोल सेक्शन आहे, कीहोल सेक्शन इथे म्हणजे कीहोल आहे, इथे थंब कंट्रोल ने कंट्रोल करता येत। ओके, सेक्शनच। त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 असे 4 साईज आहे। त्याच्यानंतर सर्जर लोक आता काय आपापल्या हिशोबाने कधी कुठलं इन्स्ट्रुमेंट नाही भेटलं ना कुठे पण हो यूज होतो, युज करायला बघतात ते, हरकत नाही, त्यांची हाताची कला असते तशी। परत ऍडसन एलिव्हेटर म्हणतो आपण याला, परत बाऊल आणि किडनी ट्रे आहेत, नॉर्मली याची पण क्वांटिटी जास्त लागते, बाऊल मोठे लागतात हे पण चालतात तसं नॉर्मली, कारण डेड ट्यूमर वगैरे काय काय काढतात ना याच्यामध्ये, आम्ही याच्यामध्ये नाही आमची त्याला हे देत लावलेले निबलर वगैरे आहेत, हे निबलर जास्त लागतात ऍक्च्युअली, हे पण लागतात, पण हे आहेत ना वेगळ्या वेगळ्या एमएमचे
डायमीटर जे लागतात हे लॅक्सेल 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 बोन निबलर हां बोन निबलर सुद्धा सांगायला करतात आणि हे किती आहे तुम्ही सेट जेव्हा रेडी कराल आणखीन काय कमी पडलेलं की कोटेशन द्या नॉर्मल लागतात पण हे ह्याची क्वांटिटी जास्त लागते ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक कटर पण लागेल स्ट्रेट स्ट्रेट कटर कटर ना त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेट आणि एक कौड पण लागेल आणखी रेंज सेक्शनला जर एक सेट घेतला ना की सगळी कामं तुमची सगळी कामं होणार त्याच्यामध्ये एम एम बघू नका ज्या वेळेला तुम्हाला सर्जरी चालू असेल ना कुठला स्पेशल लागेल याच्यातला कळणार नाही माहित नाही आता आम्हाला नऊ दिलेत हा सेट घेतला तर नऊ साईजचे नऊ जुना हा आता याच्यामध्ये नळूक आहेत हा नळूक अजून लागणार तुम्हाला हा बरोबर अजून एक लागेल फिश हुक म्हणतो आपण फिश हुक तर पाहिजे पाहिजे हा दोन तीन आयटम ती नाव लिहून द्या मी एक होते काय माहिती रोहन सर नाही आम्हाला त्यांना सांगायला सांगितलं ना मग काल म्हणून परत हा हा सेट इनफ आहे चार पर्यंत चार सेट पाचव्याची गरज नाही पडत एवढी गरज म्हणजे नॉर्मली ऍक्च्युअली ना हा अजून एक सेट हवा चार्जचा सेपरेट पॅक करून द्यायला तीन सेट पाहिजे हो दोन तीन सेट पाहिजे म्हणजे टोटल तीन सेट पाहिजे त्याच्यानंतर व्हेंट्रिक्युलर कॅनुला आणखी लागतील कॅनुला पाहिजे त्याच्यानंतर हा एडसन इलेक्ट्रोड कंप्लीट घेतले हे दोन आणि हा एक बरोबर झाला दोन कवड एक स्टेट हा बरोबर झाला परत एडसन टूथ इथे आला आपण इथे ठेवला होता हा प्लेन आहे हा टूथ आहे आमच्याकडे क्रेमेटोमी सेट आहे ना त्याच्यामुळे माहित पडत ना क्रेमेटोमी सेट वगैरे बनवा लागतात वेगळे निरो जनरल सेट जनरल सेट आहे जनरल सेटचे इन्स्ट्रुमेंट या इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्हाला मी नितीन मोडवे माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दाखवतो हे बाकी जे आहे इथे स्पेशली कोणती सर्जरी आता बघ का स्टार्टिंग होत आहे तिकडे आमच्या सगळं हँको वगैरे सगळं तिकडे ऑर्थो मेजर वगैरे सगळं तिकडे आहे मी स्टार्ट आणि येईल इथे जायला सतरा अठरा वर्ष झाले स्टार्टिंग पासून जे इन्स्ट्रुमेंट घेतले आहेत तुमचे कालगणचे आहेत कालगणचे इन्स्ट्रुमेंट डॉक्टर लोखंडे होते त्यावेळेस इथे आमच्या इकडची एक मॅडम पण होती कामाला कोण अनिता मॅडम अनिता काय कोण ना